वीज बिल संदर्भात भाजपचे माढा लोकसभा संघटक तथा सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज इथं टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं. कोरोना काळात 100 युनिट पर्यंतची वीज बिलं माफ करण्याचं आणि वाढीव बिलात दुरुस्ती करण्याचं आश्वासन महाविकास आघाडी सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनी दिलं होतं. परंतु प्रत्यक्षात सक्तीनं वीज बिल वसुली आणि वीज पुरवठा खंडित करण्याची कामं सुरू आहेत. या आश्वासनांची पूर्तता करण्याची धमक सरकारमध्ये नाही, त्यामुळे वीज बिल माफीसाठी महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकून आंदोलन करत असल्याचं भाजपचे माढा लोकसभा संघटक सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज इथं सांगितलं. दरम्यान वीज बिलाबाबत फक्त जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम सुरू आहे. महावितरणनं राज्यातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून वीज पुरवठा खंडित करण्याचा जुलूमी निर्णय घेतलाय. असा असंवेदनशील कारभार महाविकास आघाडीला भाजप करू देणार नाही. वेळ पडली तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मोहिते पाटील यांनी दिला. महाविकास आघाडी सरकारमध्ये केवळ जनतेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायचा कार्यक्रम या ठिकाणी लावलेला आहे. मे महिन्यामध्ये राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केली की घरगुती कनेक्शनसाठी वाढीव दराने बिलं आलेली, त्याच्यात सवलत देणार म्हणून घोषणा केली. आज तक त्याच्यावर कुठलं निर्णय या राज्य शासनाने घेतलेला नाही. या राज्य शासनामध्ये कुठलाच ताळमेळ नाही आहे. 3 दिशेला 3 तोंड असलेलं हे सरकार आहे आणि वारंवार ऊर्जा मंत्री घोषणा करतायत आणि इकडं मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री याच्यावरती निर्णय घेताना दिसून येत नाही. नक्कीच या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करते. त्यामुळं भारतीय जनता पार्टी राज्यभरामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते फडणवीस साहेब आणि पक्षाचे राज्याचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आज MSME कार्यालयावरती आंदोलन करलेलं आहे आणि आज आंदोलनामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी सहभागी झालेलो आहे. की आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या ऑफिसला आम्ही या ठिकाणी निषेध म्हणून कुलूप लावणार आहे. यावेळी भाजपचे किसान सेलचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, सोपान नारनवर, भाजप तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर, बाळासाहेब वावरे, सरचिटणीस संजय देशमुख, शंकर बामणे आणि शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.